अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील महापालिकेचे गाळे पाडण्याचा मार्ग मोकळा झालाय गाळेधारकांच्या पस्तीस याचिका कोर्टाने फेटाळल्या आहेत या ठिकाणी महापालिका भव्य व्यापारी संकुल उभारणार आहे त्यासाठी गाळेधारकांनी गाळे पाडण्यास विरोध केला होता येथील भाडेकरू आणि पोट भाडेकरू यांनी या विरोधात दाखल केलेल्या पस्तीस याचिका फेटाळण्यात आल्यात आठ प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे मात्र यासाठी कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाहीये त्यामुळे योग्य तो निर्णय घेण्यास महापालिकेला अशी माहिती प्रसन्न जोशी यांनी आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला आहे या गाळ्यांमध्ये अनेक मूळ भाडेकरूंनी पोट भाडे करू ठेवले असून अनेकांच्या कराराची मुदत संपली आहे मात्र आंदोलने राजकीय हस्तक्षेप आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे हे रखडत गेले